सीएसएमटी स्टेशन वरील ही दृश्य आपण पाहू शकतो, हा ड्रामा आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणावरती पोलीस फाटा स्टेशनवर तैनात करण्यात आलेला आहे। कोल्हापूरला कुठल्याही परिस्थितीत किरीट सोमय्या यांना या एक्सप्रेसने प्रवास करू द्यायचा नाही, या ठिकाणी यासाठी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता। मात्र किरीट सोमय्या यांनी ही महालक्ष्मी एक्सप्रेस गाठली। तर या संपूर्ण प्रकरणावरती शंभुराज देसाई आणि मिटकरी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती आपण पाहूया। श्री किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने विशेष सुरक्षा सुद्धा पुरवलेली आहे। अशा ज्या सुरक्षा कवच असणाऱ्या महनीय व्यक्ती आहेत त्यांना तिथे त्यांच्या अशा जाण्याने जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर निश्चितपणे ती धोकादायक आहे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने। गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई आपल्यासोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत। किरीट सोमय्या यांनी निर्धार केला होता, तसा बोलून दाखवला होता की कोल्हापूरला जाणारच, आणि त्याप्रमाणे त्यांनी आता ही एक्सप्रेस ही पकडली आहे। कोल्हापूरच्या दिशेने आता ते 10-15 मिनिटात प्रवासाला सुरुवात करतील। हॅलो, हा सर, हे बघा, हा बोला। मी मगाशी देखील मी आपल्या वाहिनीवरती सांगितलेलं होतं की किरीट माजी खासदार श्री किरीट सोमय्या यांना आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथल्या प्रशासनानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी मनाई केलेली आहे। कारण त्यांच्या येण्यामुळं आणि त्यांच्या वक्तव्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामधलं कायदा सुव्यवस्था आणि लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी त्यांनी या संपूर्ण त्यांच्यावर जी कायदेशीर मनाई आदेश बजावलेला आहे त्याचं पालन करावं असंच माझं त्यांना सांगणं राहील। मात्र ते आता कोल्हापूरच्या दिशेनं 10-15 मिनिटात एक्सप्रेस रवाना होईल, उद्या सकाळपर्यंत ते कोल्हापुरामध्ये पोहोचतील, त्यांच्यावरती काही कारवाई होऊ शकते का? नाही, उल्लंघन केलं कायद्याचं का? मी आपल्याला एवढंच सांगेन की त्यांच्यावरती जिल्ह्यामध्ये मनाई आदेश जो बजावलेला आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये येण्यापासून त्यांना मनाई कायद्यानं केलेली आहे। जे कायद्यानं अधिकार जिल्हाधिकाऱ्याने दिलेले आहेत त्या अधिकारानुसारच त्यांच्यावर मनाई आदेश बजावलेला आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडनं केली जाईल आणि त्यांनी सुद्धा सहकार्य करावं, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये। ते माजी खासदार राहिलेले आहेत, त्यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे। नक्कीच, आता तर ते इथून निघालेले आहेत त्यामुळे आता ते कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर नेमकी काय आपली भूमिका असेल? हे बघा, आमचं जिल्हा प्रशासन कोल्हापूर जिल्ह्यामधलं आमचे जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, ते निश्चितपणाने या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि ती परिस्थिती योग्य रीतीने आमचं जिल्हा प्रशासन निश्चितपणाने हाताळेल। नक्कीच, मग आता त्यांना तिथं अटक होऊ शकते का? कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत कायद्याचा भंग करण्यामध्ये जर समजा त्यांना मनाई केली असताना त्यांनी बळजबरीनं त्या हद्दीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर नियमामध्ये कायद्यामध्ये पोलीस ऍक्ट मध्ये ज्या नियमांची तरतूद आहे त्या नियमाच्या तरतुदीप्रमाणे आमचं जिल्हा प्रशासन कारवाई करेल। पण भाजपकडून असं बोललं जातंय दडपशाहीचं सरकार आहे असा आरोप केला जातोय आणि मग यासाठीच अशा पद्धतीनं त्रास दिला जातोय असाही आरोप भाजपकडून केला जातोय। हे बघा, भारतीय जनता पक्षाला आरोप करण्याशिवाय गेली 2 वर्ष कुठलेही काम राहिलेलं नाही। शेवटी जिल्ह्यातल्या जनतेचं लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगानं तिथली मेंटेन करणं, जिल्ह्यामध्ये कुठली परिस्थिती वेगळी निर्माण होऊ नये याच्यासाठी दक्षता घेणं हे आमच्या प्रशासनाची जबाबदारी आहे। माजी खासदार श्री किरीट सोमय्या असे बेछूट आरोप करत असतात आणि त्यामुळं ते ज्यांच्यावर आरोप करतात त्यांच्या समर्थकांच्या सर्वसामान्य लोकांच्या त्याच्यामुळं जर भावना दुखावल्या गेल्या तर त्याचा उद्रेक निश्चितपणानं होऊ शकतो आणि म्हणून त्यांना त्यांचं जे म्हणणं असेल ते रितसर कायदेशीर मार्गानं ज्या प्लॅटफॉर्मवर मांडायचं आहे तिथं जरूर त्यांनी मांडावं, पण अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचं काम आणि सर्वसामान्य लोकांना जर आपल्या जाण्यामुळं आपल्या वक्तव्यामुळं तिथं अडचण होणार असेल, त्रास होणार असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर तो अबाधित राखणं ही त्यांची सुद्धा जबाबदारी आहे।